नमस्कार मैत्रिणींना, स्वागत आहे तुमचं आणखीन एका व्हिडिओमध्ये। आज मी तुम्हाला खूप महत्त्वाच्या टॉपिकवरती व्हिडिओ बनवणार आहे। काय असतं, आपल्याला ब्लाऊज शिवण्याची इच्छा असते, शिवताही येतो, पण ब्लाऊज कटिंग शिवताना काय होतं, पेपर कटिंगचा कंटाळा येतो। म्हणजे काय असतं, अगोदर पेपर कटिंग करायचं असतं ब्लाऊजचं माप काढून, त्याच्यानंतर आपण ब्लाऊज पिसावरती कटिंग करून ब्लाऊज शिवत असतो। पण इथं मी तुम्हाला डायरेक्ट ब्लाऊजवरती कटिंग कसं करायचं, आणि तेही मग काय होतं, छोटी कटोरी काढताना कपडा कमी पडतो कटोरी वाढवायला, मग कटोरी न छोटी आणि मोठी न करता डायरेक्ट कटोरी कशी वाढवायची तेही ब्लाऊज पिसावरती ते बघणार आहोत। त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। खूप छान पद्धत आहे, तुम्हाला नक्कीच पद्धती आवडणार आहे, कारण इथं मी तुम्हाला डायरेक्ट कटोरी कशी वाढवायची आणि पेपर कटिंग न करता परफेक्ट ब्लाऊज कटिंग कशी करायची, कमीत कमी वेळ लागतो, पेपर कटिंगचा वेळ आपल्याला वाचत आहे, त्यामुळे आपला ब्लाऊज कमी वेळेमध्ये होऊ शकतो। अर्जंट ब्लाऊज असेल तरीही आपलं परफेक्ट वेळेची मॅनेजमेंट होते, आणि सोपीही पद्धत आहे। अशीच पद्धत तुम्ही पेपर कटिंगवरतीही वापरू शकता। बघा, आता हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलही सबस्क्राईब करायचं आहे, व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। व्हिडिओ पूर्ण बघितल्याच्यानंतर व्हिडिओला लाईकही करायचा आहे। इथं मी तुम्हाला खूप सुंदर अशी माहिती देणार आहे, आणि अशा पद्धतीने तुम्ही ब्लाऊज कट करून 100% ब्लाऊज परफेक्ट असा कट करू शकतो। आता बघा, आपण अगोदर दोन्ही भागाची वेगळीवेगळी कटिंग करणार आहोत, पाठीमागचा आणि समोरचा। कारण काय होतं, समोरील भागासाठी आपण डायरेक्ट कटोरी वाढवणार आहोत, त्यामुळे इथं आपण काय करत असतो, एक्स्ट्रा कपडा घेत असतो कटोरी वाढवण्यासाठी, मग पाठीमागच्या भागामध्ये ते कट करत असतो। त्यामुळे इथं मी तुम्हाला पाठीमागचा आणि समोरचा दोन्ही भाग वेगवेगळ्या पद्धत म्हणजे वेगळा वेगळा पार्ट कट करून दाखवणार आहे। इथं अगोदर आपण पाठीमागच्या भागाची कटिंग करून घेऊयात। आता आपला 32 साईजचा ब्लाऊज आहे, उंची आपली 13.5 आहे, शिलाई मार्जिनसाठी 1 इंच म्हणजे 14 इंच आपण इथं उंची घेणार आहोत। अगोदर आपला हा ब्लाऊज जो आहे तो सरळ मार्क करून घ्यायचा आहे, सरळ असेल तर ठीक आहे, आणि जर क्रॉसमध्ये जर असेल तर तुम्ही असं त्याला सरळ करून घ्यायचं आहे, म्हणजे आपला ब्लाऊज व्यवस्थित येईल। केल्याच्यानंतर आता आपण इथं उंची घ्यायची आहे, उंची आहे आपली 13.5, तर शिलाई मार्जिनसाठी 1/2 इंच म्हणजे 14.5 इंच उंची घेतलेली आहे इथं आपण, आणि आपला 32 साईजचा ब्लाऊज आहे, 14.5 उंची घेतलेली आहे पण 32 साईजचा ब्लाऊज आहे आपला। मग आता आपण इथं काय करायचं आहे, 2.25 इंच गळा रुंदी घ्यायची आहे, 3 इंच शोल्डर घ्यायचं आहे, पाठीमागचा गळा आपला 9.5 इंच आहे, आणि शिलाई इथंही आपण 2.25 इंच वरती मार्क करून चौकोनी बॉक्स तयार करणार आहोत। बघा, ही पद्धत एक वेळेस तुम्ही ट्राय करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल, कारण खूप सोपी पद्धत आहे। इथं आपण तुम्हाला जसं हवा तसा गळ्याला आकार देऊ शकता, इथं आपण चौकोनी गळ्याला आकार देऊन घेऊयात। चौकोनी आहे, याला आपण गोल गळ्याला असा आकार द्यायचा आहे, हा झालेला आहे आपला गोल आकार। तर आता आपण गोलाकार दिल्याच्यानंतर आता आपण काय करायचं आहे, मुंडा घ्यायचा आहे। मुंडा आपला 32 साईजचा ब्लाऊज आहे, तर 6.25 इंच मुंडा घ्यायचा आहे, 6.25 इंच मुंडा घेतल्याच्यानंतर आपण आता आपण 32 साईजचा ब्लाऊज आहे तर तयार आपला आहे 8 इंच, आणि शिलाई मार्जिनसाठी 1.5 इंच अशा पद्धतीनं 9.5 इंच घेणार आहोत। हे आपण मार्क करून घ्यायचं आहे, मार्क करून घेतल्याच्यानंतर आता मुंड्याला आकार द्यायचे आहेत आपण। इथं बघा, मी तुम्हाला कसं दे दाखवत आहे त्याप्रमाणे तुम्ही, आणि हा पाठीमागचा मुंडा 1.5 इंचाचा समोरील, फक्त आता आपण पाठीमागचाच देणार आहोत, कारण आपण समोरचा भाग नंतर काढणार आहोत, त्यामुळे इथं आपण पाठीमागच्या मुंड्याला 1.5 इंचावरती आकार द्यायचा आहे। मुंड्याला आकार देताना बघा, वरच्या साईडने इथून येऊन आपल्याला अशा पद्धतीनं मुंड्याला गोलाकार देऊन घ्यायचा आहे। मुंड्याला गोलाकार दिल्याच्यानंतर आता आपण इथंही आपण पट्टीने सगळे शोधून घ्यायचे आहे उंचीची आपली, आणि आपला तयार भाग आणि हे आपलं शिलाई मार्जिन, अशा पद्धतीने आपण हे मार्क करून घेतलेलं आहे। तर ही झालेली आहे आपली पाठीमागच्या भागाची कटिंग आहे। आता आपण टक्स कसा घालायचा आहे, शोल्डरचा मध्य असतो ना, तिथं टक्स घालायचा असतो शोल्डरचा मध्य, आणि ह्या गळ्याच्या उंचीपेक्षा ही तुमची जितकीही गळा उंची आहे, आता बघा ही किती आहे आपली,
5 आहे तर तुम्ही 4 इंचाचा टॅक्स आणि आता आपलं शिलाई मार्जिन मध्ये अर्धा इंच जाणार आहे आणि वरती आणि इथं त्यामुळे हा 4.5 इंचाचा पाठीमागचा गळा होणार आहे तर तुम्ही इथं 3.5 इंचाचा टॅक्स घालायचा आहे हा जो गळा आहे त्याच्यापेक्षा 1 इंच तुम्ही टॅक्स घालायचा आहे आता आपण इथं 3.5 इंचाचा शोल्डरच्या मध्यभागी टॅक्स घालणार आहोत आणि इकडल्या साईडला अर्धा आणि इकडल्या साईडला अर्धा असं क्रॉसमध्ये तुम्ही पाठीमागचा टॅक्स घालून घ्यायचा आहे हा पाठीमागचा टॅक्स झाल्याच्या नंतर आता आपण हा भाग कट करून घेऊया आणि आपण आता हाच भाग समोर ठेवायचा आहे फक्त ह्यामध्ये अंतर किती वाढवायचं ते बघून आपण ब्लाऊज कट करणार आहोत आता बघा हे आपलं पाठीमागचं भागाचं कटिंग आहे तर आता आपण समोरील भागाची कटिंग कशी करायची ते बघूयात आता आपण काय करायचं समोरील भाग आपला कुठं मॅनेज होत आहे तो बघायचा आहे आता बघा इथंही आपला परफेक्ट असा पाठी समोरचा भाग बसत आहे आता यामध्ये बदल काय करायचे हा पार्ट असा ठेवायचा आहे आपल्याला म्हणजे आपले मुंडेचे जे दोन्ही आकार आहेत ते बरोबर येणार आहेत समोरील गळाचा आकारही गळा रुंदी बरोबर येणार आहे आपल्याला आता वाढवायचं कुठं आहे उंचीमध्ये वाढवायचं नाही तर आपण कटोरी वाढवण्यासाठी इकडल्या साईडला ही जी बाजू आहे त्या साईडला आपण अंतर वाढवत असतो ते अंतर कसं वाढवायचं कटोरी वाढवण्यासाठी हे बघूयात आता आपण जसे असतं हे मार्क करायचं आहे अगोदर इकडल्या साईडला 1.5 इंच अंतर सोडून घ्यायचं आहे आणि मग आपल्याला हा जशास तसा जो आपल्या पाठीमागचा भाग तयार आहे तो कट करायचा आहे अगोदर काय करायचं आहे 1.5 इंच मार्क करून घ्यायचं आहे आपल्याला हे आपण कटोरी वाढवण्यासाठी इथंच मार्क करून घेतलेलं आहे बघा आता आपण ह्याच्या पुढे मापे टाकायचे आहेत म्हणजे हे झालेलं आहे आपलं 1.5 इंच अंतर वाढवून घेतलेलं आहे हे कटोरी वाढवण्यासाठी आपण आता मग आपण काय करायचं आहे जशास तसं हे मार्क करून घ्यायचं आहे आता नंतर आपण हे कपडा उचलून मुंड्याचा आकार समोरच्या मुंड्याचा आकार द्यायचा आहे अगोदर आपण जशास तसं मार्क करून घेऊया आणि मग आपण आकार द्यायचा आहे इथं आपण गाळून जी आहे आपली अशा पद्धतीने आपण हे मार्क करायचं आहे आता हा आपल्याला उचलून घेऊन इथं मापे टाकायचे आहेत अशा पद्धतीने अगोदर पाठीमागचं भाग कट करा त्यावरती ठेवून इकडं 1.5 इंच सोडायचं हे आपल्याला कटोरी वाढवण्यासाठी लागतं हे 1.5 इंच अंतर सोडून मग आपण हे समोरील पाठीमागचा भाग ठेवायचा जशास तसं मार्क करून घ्यायचा आहे आणि मग आपल्याला इथं कटिंग करायचं आहे तर आता आपण इथं मुंड्याला आकार इथं आपला जो आहे तो बघा कसा द्यायचा हे आपण अगोदर चौकोनी आपला बॉक्स तयार करून घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला समजून येतं की आपल्याला मुंड्याला आकार कसा द्यायचा तुम्ही नवीन जर शिकत असाल तरी प्रॉब्लेम येतो मग आता बघा हे झालेलं आहे आपलं आकार देऊन झाल्याच्या नंतर आता आपल्याला 1 इंचावरती मार्क करायचा आहे आणि मग मुंड्याला आकार देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीनं झालेला आहे समोरचा मुंड्याचा आकार झाल्यानंतर आता आपण समोरील गळ्याची उंची आहे आपली 5.5 आहे शिलाई मार्जिनसाठी आपण 1/2 इंच घेतलेला आहे म्हणजे 6 इंच इथंही आपण 2.25 इंच गळा रुंदी आहे का बघायचे आहे आणि मग इथं आपल्याला हा सरळ बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आता बघा 1/3 इंच कमेंट आलेली की त्यांचा समोरील गळा छोटा होत आहे समोरील गळा छोटा आहे तर 6 आहे तर मग मी 7 इंच घेऊ का म्हणतात त्या तर तुमच्या ब्लाऊजची जर उंची कमी असेल तर तुम्ही 7 इंच घेतल्यानंतर खूप जास्त मोठा होतो आकार देताना बघा इथं व्यवस्थित असा कटोरीचा आपण आकार देताना समोरील गळ्याला व्यवस्थित आकार आला तर आपला व्यवस्थित येतो खूप जर तुम्ही इथल्या इथं जर दिला असेल तरी तुमचा समोरील गळा उंची जरी तुम्ही जास्त घेतली असेल तर
ओढल्यासारखं आणि हे होतो, आणि जास्त जर घेतला तरी पसर होतो. त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीनं आकार द्यायचा आहे, जास्त मोठाही कमीही नाही आणि जास्त हेही नाही, पाऊन इंचावरती आकार द्यायचा आहे. अशा पद्धतीनं तुम्ही समोरील गळ्याला आकार द्यायचा आहे. आता समोरील गळ्याला आकार दिल्याच्या नंतर आता आपण वरती 2 इंच अंतर घ्यायचं आहे. मग अशा पद्धतीने 2 इंच अंतर वरती घ्यायचं आहे आपलं, कारण इथं आपली क्रॉसपट्टी निघत नाही, डायरेक्ट आपण इथं कटोरी वाढवणार आहोत, क्रॉसपट्टी आपण तिकडल्या साईडला काढणार आहोत. म्हणून आपण काय केलेलं आहे, 2 इंच अंतर घेतलेलं आहे. मग हे 2 इंच अंतर घेतलेलं आहे, आता इकडेही आपण 2 इंच अंतर घ्यायचं आहे आणि आपण इथं मार्क करणार आहोत. ही उरलेली पट्टी आपल्याला पाठीमागच्या कमरपट्टीसाठी, हुकलूक पट्टीसाठी वापरता येते. इथं आपला कपडाही वेस्ट होत नाही. आता आपण हे 2 इंच हे अंतर घेतलेलं आहे, त्याच्यावरती आपण 2 इंच अंतर घेणार आहोत अशा पद्धतीने. इथं आपण कटोरी तयार करत आहोत. आता हा पॉईंट जो आहे ते तुम्ही खूप लक्षपूर्वक बघा. इथून वरती अगोदर 2 इंचाचा मार्क करून बॉक्स बनवून घेतलेला आहे, आता याच्यावरही आपण कटोरी वाढवणार आहोत. 2 इंच घेतलेला आहे, 2 इंचावरती इथं मार्क केलेला आहे. आता ह्या पॉईंटपासून हा पॉईंट आपल्याला क्रॉसमध्ये जोडून घ्यायचा आहे. अशा साईजचे म्हणजे पेपर कटिंगचे व्हिडिओ मी अपलोड केलेले आहे चॅनलवरती. तुम्हाला जर पाहिजे असतील तेही तुम्ही बघू शकता. म्हणजे तुम्हाला त्यामध्ये पेपर कटिंगचे आहेत तिथं मी डायरेक्ट ब्लाऊजवरती हा कट करता येतो. त्यामुळं हा अर्जंट जर ब्लाऊज असेल तर काय करायचं आपण ते मी तुम्हाला इथं दाखवत आहे. बघा हा पॉईंट तयार झालेला आहे. आता आपण कटोरी राऊंड टाकणार आहोत. आपला 32 साईजचा ब्लाऊज आहे आता इथं. मग यामध्ये आपण कटोरी राऊंड टाकून आता इथं आपण कटोरी राऊंड टाकणार आहोत. तर आपला 32 साईजचा ब्लाऊज आहे, तर आपण इथं 7.5 इंच कटोरी राऊंड टाकणार आहोत. आता बघा आपण 7.5 इंच कसं टाकायचं आहे. 7.5 इंच आपण इथून इथंपर्यंत आपण 7.5 इंच टाकायचं आहे. हे आपण इथून इथपर्यंत कटोरी राऊंड टाकलेला आहे आपला. आता आपण इथं डायरेक्ट कटोरी वाढवत आहोत, त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही टाकायचं आहे. आता हा कटोरी राऊंड काढून घेतल्याच्या नंतर आपण हा इथून क्रॉसमध्ये असं मार्क करून घ्यायचा आहे. खूप सोपी पद्धत आहे, सहज कोणालाही जमेल. तुम्ही एक वेळ जरी बघितलं तरी तुम्हाला हे जमू शकतं. आणि हा कटोरी राऊंड साईजनुसार बदलत असतो. इथून इथपर्यंत जे अंतर घेतलेलं आहे मार्क केल्याच्या नंतर आता आपण ह्या अंतराचा मध्य काढून घ्यायचा आहे. मध्य कसा काढायचा, असा टेप सरळ जसा असा आपण मार्क केलेला आहे क्रॉसमध्ये त्याच पद्धतीनं टेप धरायचा आहे आणि असा फोल्ड करून घ्यायचा आहे. हा झालेला आपल्या मध्य, आपल्याला मध्य पाहिजे आहे. तर मध्य काढल्याच्या नंतर तुम्ही खालच्या साईडला मध्य काढले ह्या रेषांच्या खाली 2 इंचावरती मार्क करून घ्यायचा आहे. हा आपला कटोरीचा टच पॉईंट आहे. 2 इंच घेतल्यानंतर आपण हा पॉईंट जो आहे इकडून इथं क्रॉसमध्ये जोडायचा आहे आणि इकडंही आपण इथं क्रॉसमध्ये जोडून घेणार आहोत आपण अशा पद्धतीनं. आता हे जोडल्याच्या नंतर आपण वरती 1 इंच घ्यायचा आहे. इथं समोर आकार कटोरीला आकार देण्यासाठी 1 इंच घेतल्यानंतर इथून आपण 2.5 इंच घ्यायचा आहे. म्हणजे आपला समोरील जो मुंडा आहे 1 इंचाचा तिथून खाली 2.5 इंच घ्यायचा आहे. आणि 2.5 इंच घेताना जास्त असं खाली क्रॉसमध्ये घ्यायचं नाही, आपण व्यवस्थित असं इकडच्या साईडला थोडंसं टेप धरायचं आहे. म्हणजे कटोरीला आपला राऊंड जो आहे तो गोल येतो, कटोरी आकार जो आहे. आता इथून इथपर्यंत अंतर घेतल्याच्या नंतर हे 2.5 इंच अंतर आलं पाहिजे. म्हणजे आपल्याला शिलाई मार्जिनसाठी 1/2 इंच जात असतं आणि इथलाही भाग जास्त नको व्हायला, त्यामुळं आपण इथं 2.5 इंचावरती मार्क केलेला आहे अशा पद्धतीनं. आता इथून इथपर्यंत आकार असा आपण कटोरीला गोल आकार द्यायचा आहे, कारण इथं आपण नंतर कटोरी वाढवून घेणार नाही. त्यामुळं आकार देतानाच तुम्ही परफेक्ट असा कटोरीला आकार द्यायचा आहे. व्यवस्थित आकार देऊन घेतलेला आहे आपण इथं. हात कसा वळवायचा बघा. हा पॉईंट आहे, हा 2.5 इंचाचा पॉईंट आहे आणि हे 1 इंचाचा पॉईंट आहे. तिथून आपल्याला अशा पद्धतीनं डायरेक्ट लगेच आपण हाताला आपल्या गोल आकार असं मध्ये अशा पद्धतीनं आपल्या हाताला गोल आकारमध्ये सर्कल जसं आपण काढतो गोलमध्ये अशा पद्धतीनं जायचं नाही किंवा असं यायचं नाही. आपण सर्कल ज्या पद्धतीनं गोल आकार देताना आपला हात वळतो त्या पद्धतीनं आपण असा हात वळवून घ्यायचा आहे. म्हणजे कटोरी आपली गोल आलेली आहे. तर तुम्ही बघू शकता कटोरी एकदम परफेक्ट अशी गोल आलेली आहे. आता याचं कटिंग कसं करायचं, आता बघा अगोदर आपण काय करायचं आहे, जो मुंड्याचा आकार आहे तो कट करून घ्यायचा आहे आपल्याला.
मुंड्याचा आकार समोरचा आपण कट करायचा. मग त्याच्यानंतर आपण दुसरी मापे कसे कट करायचे ते बघूयात. आता आपण हा झालेला आहे आपला मुंड्याचा आकार कट. आता आपण कोटोळी कट करताना काय करायचं आहे, व्यवस्थित असं आपण इथून कट करून घ्यायचं आहे. आपलं आपली इथं कटोरी डायरेक्ट तयार झालेली आहे. जसं मार्क आहे आपण तसं कट करून घ्यायचं आहे. कट करताना व्यवस्थित असं कट करायचं आहे. इथं डायरेक्ट कटोरी ओढ तयार झालेली आहे आपली, त्यामुळे मार्क जसे केलेले आहे तशाच पद्धतीनं कट करायचं आहे. आणि कपडा आहे चुकलं तर प्रॉब्लेम होऊ शकतो, त्यामुळं परफेक्ट असं व्यवस्थित असं जसं मार्किंग केलेलं आहे त्या पद्धतीनं तुम्ही कटिंग करून घ्यायचं आहे. आता इथं आपण दुसरी क्रॉसपट्टीही काढायची आहे. कशी काढायची तेही बघणार आहोत. बघा कटोरी किती छान तयार झालेली आहे. तुम्हाला अशी कटोरी आल्यानंतर ब्लाऊजही तुमचा परफेक्ट दिसतो आणि एकच वेळेस तुम्ही तुमचा व्यवस्थित असा ब्लाऊज कट करू शकतो. ही कटोरी तयार आहे. आता ही कटोरी जी आहे ती दोन्ही टोके एकमेकावरती ठेवायची आहे आणि जो कमी जास्त भाग आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे. जे कमी जास्त आहे ते कट करून घेतल्याच्या नंतर हा आपली ही तयार कटोरी जशाच तशी आपली परफेक्ट अशी तयार झालेली आहे. खूप सोप्या पद्धतीनं ही तयार कटोरी झालेली आहे. आता आपण कटोरीचे टक्स कसे घालायचे बघा. हा हे कोणी जे हे आहे ते एकमेकावरती ठेवून घ्यायचे आहे दोन्ही कोणी. मग इथं 1.5 इंचावरती मार्क करायचा आहे. खालचा जो टक्स आहे तो 1.5 इंचाचा घालायचा आहे इथं आणि वरचा जो आहे तो 1.5 इंचाचा घालायचा आहे. आणि हे पट्टीनं असं क्रॉसमध्ये याला देऊन ह्याला आपण इथं मग अशा पद्धतीनं इथं आपलं तयार होतं. आता आपण हा पॉईंट इकडं घेऊयात म्हणजे आपलं दोन्ही मार्क जे आहे ते बरोबर दोन्ही साईडला होऊन जाईल. मग हा जो आहे तो आपला टक्स पॉईंट आलेला आहे कटोरीचा. बघू शकता तुम्ही परफेक्ट अशी आपली कटोरी तयार आहे. हा आपला टक्स पॉईंट आहे आणि कटोरीचा राऊंड जो आहे तो एकदम परफेक्ट असा गोलाकार आलेला आहे. त्यामुळे ह्या पद्धतीनं तुम्ही कटिंग करताना तुम्हाला काही एक प्रॉब्लेम येणार नाही. ही झालेली आहे आपली. आता पाठीमागचा भाग तयार आहे समोरील आणि कटोरी तयार आहे. आता आपण क्रॉसपट्टी काढायची आहे, स्लीवचंही कटिंग करायचं आहे. आता इथं आपला जो कपडा आहे त्यामध्ये आपण कट करायचा आहे. आता अगोदर आपण स्लीवची कटिंग करूया. स्लीवची कटिंग करताना काय करायचं आहे, आपण आपला असा जो आहे कपडा चार पदरी आला पाहिजे आपला कपडा. म्हणजे आपण डायरेक्ट कपड्यावरती कटिंग करत आहोत त्यामुळं चार पदरी पाहिजे आपल्याला. दोन स्लीव्स तयार होतात मग आपण पेपरवरती डबल करत असतो मग आपली एक स्लीव्स निघत असते. आता इथं आपल्याला डबल दोन स्लीव्स पाहिजे आहे त्यामुळं चार पदरी पाहिजे. अगोदरचा आपला ब्लाऊज डबल फोल्ड त्याच्यावरती असं चार पदरी घडी करायची आहे. बंद बाजू आपल्या साईडला ठेवायची आहे खुली बाजू समोर, तरच तुमचा दोन्ही साईडच्या म्हणजे दोन्ही बाह्या व्यवस्थित तयार होतील. नाहीतर ह्या बाजूला जर तुम्ही बसून इकडून कटिंग केलं हा खुला भाग आहे, खुल्या भागाकडून जर बसून बाईची कटिंग केली कपड्यावरती तर बाई मधोमध कट होऊ शकते. त्यामुळं बंद जी बाजू आहे ती आपल्या साईडला ठेवून मग आपण बाईची कटिंग करणार आहोत. आता आपण इथं बाईची उंची आपली 5 इंच आहे. आता आपण 5 इंच आणि शिलाई मार्जिनसाठी 1.5 इंच. आता साधा ब्लाऊज आहे त्यामुळं शिलाई मार्जिन 1.5 इंच म्हणजे 6.5 इंचावरती घेणार आहोत. त्याच्या अगोदर आपण घडी बघूयात बाईची. बाई रुंदी आपला 32 आहेचा ब्लाऊज आहे त्यामुळे 8 इंच घ्यायचा आहे. आता इथं आपली घडी जास्त झाली आहे तर घडी कमी करून घेऊयात आपण, कारण आपल्याला फक्त 8 इंचाची घडी घ्यायची आहे. आपला 32 आहेचा ब्लाऊज आहे. बाई रुंदी ही नेहमी तुम्ही तुमच्या छातीचा चौथा भाग जो असतो तो घ्यायचा आहे. ब्लाऊजचा छातीचा चौथा भाग जितका असेल तुमच्या जितक्या साईजची बाई असेल ब्लाऊज असेल तितक्या साईजचा छातीचा चौथा भाग तुम्ही बाहेरुंदी म्हणून वापरायचा आहे. आपण इथं कपडा कमी असल्यामुळे व्यवस्थित असं ऍडजस्ट करायचं आहे. इथं बघा आपलं 8 इंच आपण घेतलेलं आहे म्हणजे आरतीवरी क्रॉस आहे त्यामुळे आपण इथं खालून घेऊयात. आणि हे सरळ जे आहे ते आपल्याला नीट कट करून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला बाई व्यवस्थित आपली कट होणार आहे.
कपडा क्रॉस मध्ये असू शकतो तो तुम्ही सर्व करून घ्यायचा आहे. आता इथे आपलं छातीचा चौथा भाग 8 इंच आहे त्यामुळे आपण 8 इंच बाहेर रुंदी घ्यायची आहे. हा हा बाहेर रुंदीचा फॉर्म्युला आहे छातीचा चौथा भाग तो आपला बाहेर रुंदी आहे. आता हे 8 इंच घेतल्याच्या नंतर आता आपण 6.5 इंच घ्यायचा आहे म्हणजे 5 इंच तयार उंची 1.5 इंच शिलाई मार्जिन. इथं हे आपलं 8 इंच घ्यायचं आहे आणि सरळ रेष घ्यायची आहे आपली. सरळ रेष घेतल्याच्या नंतर आता आपला हा बॉक्स तयार झालेला आहे चौकोनी. मग इकडे आपली 5 इंचाची बाही आहे तर खुल्या भागाकडून आपण जी कॅप हाईट जी असते ती आपली 5 इंचाची बाही आहे तर कॅप हाईट जी आपली आहे ती 2.5 इंचाची घेत असतो. हा कॅप हाईट ही साईजनुसार बदलत असतो. प्रत्येक साईजनुसार कॅप हाईट ही वेगळी वेगळी असते. कमी जर असेल 2 इंच 1.5 इंच असेल तर तुम्ही इथं 2 इंचाची 1.5 इंचाची बाही जर असेल तर 1 इंच 1.5 इंच घ्यायचं आहे. 4 इंचाची बाही असेल तर तुम्ही 2 इंच घ्या. 5 इंचाची असेल 5.5 6 इंचाची असेल तर 2.5 इंच घेत आहे आणि 6.5 इंचाच्या जे बाही असते त्याच्यापुढे 3.5 इंच जे अंतर आहे ते घ्यायचं आहे. हे अंतर आपण 2.5 इंच घेतलेलं आहे तर इथं आपण 1.5 इंचावरती मार्क करायचा आहे. एक इथंही आपण 1.5 इंचावरती मार्क करून घ्यायचा आहे खालच्या साईडला. आता आपण आकार इथंही आणि इथंही 1.5 इंचावरती मार्क केलेला आहे. आपला दंड घेरा आहे 5.5 इंच दंड घेरा आहे आपला. तुमचा जितका ब्लाऊज असेल तितका तुम्ही दंड घेर घ्यायचा आहे. दंड घेरा आपला हा आणि शिलाई मार्जिन आपलं 1.5 इंच. जितकं ब्लाऊजमध्ये शिलाई मार्जिन घेतलेलं आहे तितकं शिलाई मार्जिन तुम्ही ब्लाऊजच्या कटिंगमध्येही घ्यायचं आहे. मग हे दोन्ही पॉईंट आहे ते क्रॉसमध्ये जोडायचे आहेत. हा पॉईंट जो आहे तो आपला शिलाई मार्जिनचा आहे आणि हे आहे ते आपलं दंडघेर आणि हे शिलाई मार्जिन. अशा पद्धतीने तुम्ही घ्यायचं आहे. दंडघेर घ्यायचा त्यामध्ये शिलाई मार्जिन 1.5 इंच मिक्स करून हे क्रॉसमध्ये असं लाईन मारून घ्यायचे आहे. आता आपण ह्या 1.5 इंचापासून ह्या 1.5 इंचापर्यंत बाहीला आकार देताना अशा पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे. एकदम गोल आकार द्यायचा आहे बाहीला म्हणजे तुमचा बाहीचा आकारही व्यवस्थित येतो. अशा पद्धतीनं आता समोरील भागासाठी असा आकार देऊन घ्यायचा आहे म्हणजे अशा पद्धतीने तुमची बाहीचा आकार आला पाहिजे. मग असं आपण बाहीला आकार देऊन घ्यायचा. ही आपली स्लीव्हची कटिंग ही तयार झालेली आहे. आता आपण अगोदर बाहेरचा भाग आपण कट करून घ्यायचा आहे. आणि त्याच्यानंतर आपण बाही उकलून घेऊयात आणि बाही उकलून घेतल्याच्या नंतर आपण जी समोरील भागाची कटिंग आहे ती आपण स्लीवच्या करायची आहे. बघा आता तुम्ही इथं बघत असाल स्लीवची आपली परफेक्ट अशी कटिंग झालेली आहे. आणि हा जर आकार तुमचा स्लीवचा परफेक्ट आला ना तर जी समोरील बाजू आहे ती गोल पडणार नाही, परफेक्ट येईल. कट करताना किंचित असं आपण गोल आकार देऊन घ्यायचा आहे म्हणजे काय होतं स्लीव्हला आकार छान येतो. बघा असं ही झालेली आहे आपली स्लीव्हची कटिंग. जो खोलगट भाग आहे तो आपला समोरील भाग आहे तिथे तुम्ही छोटासा कट मारून घ्यायचा आहे. कट मारायला जमत नसेल तर मार्क करायचा आहे आपण दोन्ही बाहीवरती दोन्ही जे आहेत आपले स्लीव्स. म्हणजे काय होतं लक्षात येतं जोडताना तसंही लक्षात येतंच हा भाग खोलगट असतो तरी पण आपण तिथं कट मारून घ्यायचं आहे. आणि इथं स्लीव्हचा मध्येही काढून घ्यायचं आहे आपल्याला. असा कट मारायचा आहे म्हणजे बाही ज्यावेळेस आपण जोडू त्यावेळेस आपल्याला लक्षात येतं डबल कट करण्याची मेजरमेंट घेण्याची गरज लागत नाही. हा कट दिला हा समोरील भाग. आता आपण हा उरलेला जो कपडा आहे त्यामध्ये आपली क्रॉसपट्टी डबल क्रॉसपट्टी आपण काढूयात आणि मग जो उरलेला भाग आहे तो आपण इथं आपली डबल क्रॉसपट्टी सहजमध्ये आरामध्ये निघू शकते. मग डबल क्रॉसपट्टी काढण्यासाठी काय करायचं आहे हा जो पेप कपडा उरलेला आहे तो आपण असा ठेवायचा आहे. कपडा असा ठेवल्याच्या नंतर आपल्याला क्रॉसपट्टी कितीची हवी आहे. 35 साईजचा ब्लाऊज आहे तर तुम्ही इकडं 3 इंचाचं घ्या आणि इकडल्या साईडला 2.5 घ्या. म्हणजे आता आपण हा सरळ पॉईंट काढूयात अगोदर ह्याचा.
आपण इथं किती घेतलेला आहे 3 इंच अंतर घेतलेला आहे आपण आता आपल्याला क्रॉस पट्टी किती इंचाची काढायची तर आपण छातीचा चौथा भाग आपला घ्यायचा आहे किती 8 आणि शिलाई मार्जिन दीड म्हणजे 9.5 इंच जितका आपण ब्लाउज आहे तितकच आपण घेणार आहोत म्हणजे 9.5 इंच आपण इथं घेतलेला आहे आणि इकडल्या साईडला आपण 8 इंच घ्यायचा आहे म्हणजे तुमची क्रॉस पट्टी जी आहे ती परफेक्ट येते आणि हे दोन्ही पॉइंट क्रॉस मध्ये जोडायचे आहेत अशा पद्धतीने तुम्ही क्रॉस पट्टीची कटिंग करायची आहे अशा पद्धतीने मग ही क्रॉस पट्टी आपण तयार केलेली आहे इथं आणि आपण डबल क्रॉस पट्टी काढलेली आहे म्हणजे लावताना आपण व्यवस्थित असं एकाच वेळेस लावू शकतो कपडा कमी असेल तर तुम्ही दोन्ही साईडला म्हणजे दोन क्रॉस पट्ट्या काढल्या तरी चालतात किंवा जास्तच कपडा कमी असेल तर आपण दुसऱ्या कपड्याची क्रॉस पट्टी काढू शकतो कमरपट्टी दुसऱ्या कपड्याची आपण काढू शकतो कारण आपण तसंच नेहमी करत असतो जर कपडा कमी असेल तर वेगळ्या कलरची क्रॉस पट्टी आपण आतल्या बाजूनी कमरपट्टी आपण आतल्या बाजूनी लावत असतो बघा क्रॉस पट्टी किती छान आकारता कट झालेली आहे व्यवस्थित अशी क्रॉस पट्टी ही आपली तयार आहे समोरील भाग पाठीमागचा भाग क्रॉस पट्टी तयार आहे आता आपण हा जो उरलेला भाग आहे त्यामध्ये आपण आपली ज्या काही आहेत कटिंग्स ते करूयात म्हणजे पाठीमागच्या भागासाठी कमरपट्टी आणि फुकलूक पट्टी आणि पाइपिंगसाठी आपल्याला पट्टी हे आपण ह्या भागामध्ये कट करून घ्यायचं आहे तर आता बघा तुम्ही इथं तुम्ही पट्ट्या काढून घ्यायच्या आहेत मी जे मेन जे कटिंग आहे ते दाखवले आहेत म्हणजे ही आपली क्रॉस पट्टी आहे ही आपली स्लीवची कटिंग आहे समोरील भाग कटोरी आणि आपला हा पाठीमागचा भाग असे जे मेन जे कटिंग आहेत मी तुम्हाला दाखवलेले आहेत आता आपला बघा जो कपडा इथं उरलेला आहे यामध्ये आपण आपली पाठीमागच्या कमरपट्टी काढू शकतो आणि जे उरलेल्या जे कपडा आहे त्यामध्ये आपण सहज समोरील गळ्याला आपण समोरील पाठीमागच्या गळ्याला पाइपिंग देण्यासाठी गळपट्टी म्हणजे पाइपिंगची पट्टी आणि हुकलूक पट्टी सहजपणे या कपड्यामध्ये काढू शकतो आणि इथं जे आहे ते आपण कमरपट्टी काढू शकतो आता व्हिडिओ खूप मोठा होतो आहे त्यामुळे मी तुम्हाला कमरपट्टी वगैरे कट करून दाखवणार नाही कारण कमरपट्टी असते ती हुकलूक पट्टीची जे आपण हुकाची घरं बनवतो ती तुम्ही 2 इंचाची किंवा 2.5 इंचाची घ्यायची आहे आणि हुक ज्या ठिकाणी लावतो ती पट्टी तुम्ही 1.5 इंचाची घ्यायची आहे आणि गोट घालण्यासाठी तुम्ही क्रॉस पट्टीही काढू शकतो आणि सरळ पट्टीनेही गोट लावू शकतो तुम्हाला जसा गोट येत असेल त्या पद्धतीने तुम्ही क्रॉसमध्ये 1-1 इंचाची पट्टी काढायची आहे अशा पद्धतीने आपला संपूर्ण असा ब्लाऊज तयार कटिंग करून तयार आहे आणि खूप सोप्या पद्धतीने मी डायरेक्ट कटोरी कशी वाढवायची तेही सांगितलेलं आहे आणि ती कटोरीही आपली एकदम परफेक्ट आलेली आहे अशाच प्रकारचे व्हिडिओ जर बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला जर चौकोनी पट्टीनेच पाइपिंग करायचे असेल तर त्याची लिंक देणार आहे ब्लाऊजवरून मापे कशी घ्यायची ब्लाऊजवरून जर मापे घेऊन तुम्हाला ब्लाऊज कट करायचा असेल त्याच्याही लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे नवीन पद्धतीची जी पेपर कटिंग आहे त्याचीही लिंक देणार आहे आता यामध्ये मी तुम्हाला सर्व दाखवलेलं आहे फक्त पाइपिंग जी आहे ती तुम्हाला कशी करायची असेल ते माहिती नसेल तर त्याची लिंक मी तुम्हाला देणार आहे अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी आणखीन जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघितला आहे तर व्हिडिओला एक लाईकही करा कारण एक लाईकमुळं खूप छान वाटतं लाईक आपल्या व्हिडिओला असल्यानंतर खूप छान वाटतं व्हिडिओ बनवायला प्रोत्साहन मिळतं त्यामुळे लाईकही करत जा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद